अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या तिसगाव सारख्या छोट्या खेड्यात लहानाचा मोठा झालेल्या एका युवकाने उत्तुंग भरारी घेतली आहे. तिसगाव येथील किकबॉक्सिंग नॅशनल चॅम्पियन शेख शहनवाज याने एअरफोर्सच्या गरुड कमांडो फोर्समध्ये स्थान मिळवलंय. निश्चितच नगरकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याचे वडील एका भाडोत्री रिक्षावर ड्रायव्हर म्हणून काम करतात. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे, पण या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शहनवाज याने हे यश संपादित केले. इयत्ता 12वी सायन्सपर्यंत शिकलेल्या शहनवाज याने मागील वर्षी धुळे या ठिकाणी जाऊन एअरफोर्स कमांडोसाठीची परीक्षा दिली होती. पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर फिजिकल आणि मेडिकल चाचण्या त्याने यशस्वीपणे पूर्ण केल्या. किक बॉक्सिंग चॅम्पियन असलेल्या शहनवाजला हे काही अवघड गेलं नाही. त्याचा फिजिकल फिटनेस ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उपयोगी ठरला. एका वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर तो एअरफोर्समध्ये भरती झाला. सध्या त्याचं पोस्टिंग दार्जिलिंग इथे आहे. रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या शेख राज मोहम्मद यांना आपल्या मुलानं घेतलेल्या गरुड झेपेबद्दल अभिमान वाटतोय. त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांनी किक बॉक्सिंग चॅम्पियन करण्यासाठी दिवस रात्र मेहनत केली आहे. अतिशय लहान वयात देशाची सेवा करण्याचे करिअर निवडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आपल्या दुसऱ्या मुलाला देखील अशाच प्रकारे घडवण्याचा त्यांचा संकल्प आहे. एकदम आनंद वाटतो कारण आपला मुलगा असे देशाच्या याच्यात सेवा करण्यासाठी. आणि ती शिपची रिक्षा आहे, माझी स्वतःची नाही आहे. बर बर. आणि माझा आबी आहे, अजून एक लहान मुलगा बी आहे, वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी एअरफोर्स कमांडो झालेल्या शहनवाजला हा किक बॉक्सिंग खेळात प्रावीण्य मिळवतो आहे. आता त्याला हा खेळ एअरफोर्स कडून खेळायचा असून नुकताच हा खेळ ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट झाला असल्याने ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवायचं आहे. बॉक्सिंग बिक्सिंग खेळायचो, किक बॉक्सिंग खेळलो, मार्शल आर्ट्स गेम खेळलो. त्याच्यानंतर एअरफोर्सची पहिली एक्झाम, ते देशाची सेवा पण होणार आणि एक प्लॅटफॉर्म पण भेटणार मला पुढं काय करायचं ते. मग त्याच्यानंतर मी एक्झाम बिक्झाम दिले, त्याची एक्झाम होते, एक्झाम दिले, त्याची सारी 8-9 महिने म्हणजे प्रॅक्टिस हे केले, पूर्ण अभ्यासाची तयारी बियारी केली. मग त्याच्यानंतर आमचं एक्झाम झाला, इंटरव्ह्यू झाला, मग त्याच्यानंतर मेडिकल झाला. असं पूर्ण प्रोसेसला 1 वर्ष लागले. 1 वर्षानंतर मग त्याचं मेरिट लिस्ट लागला, त्याच्यानंतर मग भरती झालो. मग त्याची 1-8 महिन्यात आमची बेसिक ट्रेनिंग झाली. त्याच्यानंतर 1 वर्ष स्पेशल फोर्सची जी आमची होती ट्रेनिंग, ती केली, कम्प्लीट केली. त्याच्यानंतर मग आज पासिंग आउट नंतर पोस्टिंग झाली. गरुड कमांडो फोर्स हे एअरफोर्स कमांडोचं स्पेशल फोर्स आहे, जे फोर्स आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरतात. त्या दृष्टीने या कमांडोजला प्रशिक्षण दिलं जातं. विमानाचा अपघात झाला किंवा काही अनुचित प्रकार घडला तर हे गरुड फोर्सचे कमांडो हेलिकॉप्टरमधून पॅराजम्पिंग करून घटनास्थळी पोहोचतात. पठाणकोट एअरबेसवर जेव्हा अतिरेक्यांनी हल्ला केला होता तेव्हा सर्वात आधी एअरफोर्सचे गरुड कमांडो पथक तिथं पोहोचलं होतं आणि त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली होती. देशरक्षणाच्या पवित्र कार्यात योगदान देत असताना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देशाचं नावही उज्ज्वल करायचं त्याचं स्वप्न आहे. यूट्यूबर किक बॉक्सर म्हणून देखील त्याचा चांगला नावलौकिक आहे. त्याच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाइफलाइन, अहमदनगर. तुम्हारा जूनियर है पर घर को देखो कैसे दुल्हन जैसे सजा के रखा है. जूनियर सीनियर नहीं डियर, ये ए स्पार्क इमल्शन वो बजट वाले पेंट का कमाल है. चलो चलो, नया ए स्पार्क इमल्शन बजट में लगे.